छत्री उघडली का पाऊस जातो, ना छत्री बंद केली का पाऊस येतोय. सगळे मजेत ना, सोडणे विश्वास होईल. आणि आज आपली गोपाळ काळ म्हणजेच दहीहंडी. आज खूप इच्छा आहे माझी सगळे दहीहंडी पूर्ण करेल एका ब्लॉगमध्ये. तर बघूया आज किती किती दहीहंडी भेटतात आपल्याला. अजून काय कुठं सुरुवात झाली नाही. आणि प्रश्न असा आहे, माझ्याकडे सध्या गाडी नाही आहे, तर बघू जरा ते मित्र घेऊन येईल. तर निघूया दहीहंडी बघायला. तर आज चला इतर मंडळांनी कृपया गोविंदा पथकाला मदत करायची आहे. गॅप ठेवू नका, जरा पुढे सरका. बाकीच्या गोविंदा पथकाला विनंती आहे. सात तराची सलामी देण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि यशस्वी चिचपाडा गोविंदा पथक यांनी सात तराची यशस्वी सलामी दिलेली आहे. डीजे पत्त्याचा.
दोन एक अशी पाच तराची सलामी देण्याची तयारी आणि चौथा तरही उभा राहिला आहे आणि पाचव्या तरावरती साधारण चौकातून छत्रपती शिवाजी चौकात तिथे पण दहीहंडी असतात, जाम असतात. आता जस्ट साधारण चौकात चार पाच दहीहंडी झाल्या आणि सात आठ फेऱ्यांच्या पर्यंत दहीहंडी झाल्या. एक नंबर कुठल्या आहेतवाला जाऊया छत्रपती शिवाजी चौकात. तुमच्याकडे पण अशी छत्री असेल ना मागून देऊ शकतो तुम्हाला, अशी लटकवू शकता, अशी घ्यायची आणि अशी लटकवायची. तर आम्ही पोहोचलो आता छत्रपती शिवाजी चौकात. मला इथपर्यंत दिसते, इथून दिसतो म्हणजे काय अंडी. चलो तर निरंजन भोईरला घेतलाय मी माझ्या सोबत. नया ब्लॉगर है, सपोर्ट करो भाई को. मार्केट में नया है, फिर बोल दो ना. बजरंग बली की दहीहंडी उत्सव 2024 सर्वसमिती सभेमध्ये मी सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि नऊ तरुण वरप हे समाधानाची सलामी देण्याचे या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. एक दोन तीन साधारणचा प्रयत्न करणार आहे. आई एकविरा अंबरनाथ साताराची सलामी देण्याचा प्रयत्न. आणि साताऱ्यांची सलामी, आई एकविरा अंबरनाथ साताऱ्यांची सलामी दिलेली आहे. अरे बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. हाथी घोड़ा पाल की जय. कन्हैया लाल की. इतर सर्व पथकांना विनंती आहे, आपण एकमेकांना सहकार्य करायचं. Thank you.
होत आहे आणि एका मोठ्या संस्थेकडून दुसऱ्या मोठ्या संस्थेचा हा सन्मान केला जात आहे. सोन्या पाटील साहेबांना देखील मनपूर्वक अधिक शुभेच्छा. वेलकम, सुस्वागताला, सुस्वागतम, सुस्वागतम. भगवान शेठ पाटील साहेब आपण स्थानावर व्हावं, आपलं मनपूर्वक अधिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. व्यासपीठावर त्यानंतर स्वागत करायचं आहे शंकर खारीक साहेब, समाज कल्याणचे माजी प्रदेशाध्यक्ष उद्योगपती वोरपाडा, यांचं स्वागत योगेश पाटील यांनी करावं. पुढील स्वागत आहे, स्वतः आपण कंटिन्यू करावं. चला पण आपण स्वागत कक्ष. पाच तरांची छोट्या गोविंदाची ही सलामी एका बाजूला आपण पाहतोय. बालाजी जयंती महोत्सव मध्ये पाऊस आला जरा आणि आता सध्या ठीक आहे. अजून काय भेटत पुढं अंड्या दुर्दशा झालेली आमची. आम्ही छत्री उघडली का पाऊस जातो ना, छत्री बंद केली का पाऊस येतोय. एक एक मिनिटाला ते पण आता नाही, आता जस्ट पाऊस गेला. आता जरा पाऊस पडतो होता ना, आता बघा इथे आलो आलो पाऊस बंद झाला. अक्का भिजलोय मी अक्का भिजलोय. चला भेटूया अशाच काही बिना पावसात. बाय बाय.